नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विंगर टाइम्स. विंगर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लोकसभेच्या निवडणुकीचा सामना आता सुरू झालेला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमोल कोल्हे यांचा दुरंगी सामना होणार आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. काल अजित पवार मंचर या ठिकाणी आले, त्यांनी सभा घेतली आणि शिवाजीराव आढळराव यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. शिवाजीराव आढळराव 20 वर्षांनंतर पुन्हा स्वगृही परतलेले आहेत. मतदारांना काय वाटतंय ह्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा? दादा नमस्कार. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? शंकर रामचंद्र मुळे. या मतदारसंघात कोणाची हवा, आढळराव की कोल्हे? अमोल शेठ कोल्हे. अमोल शेठ कोल्हे. शिवाजीराव आढळराव आता काल शिवसेनेमधनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, काय चित्र पाहायला मिळेल? असं साहेब काय आहे, खोलागड्या कोलाटोट्या घेता घेता आज सगळ्या समाजाची व्हायबलेशन झालेली, त्यामुळं ज्यांनी कोलाटोड्या घेतल्यात ना त्यांच्या मागं जनता नाही आहे. कोणी कोलाटोड्या घेतल्या? आता या आढळरावने आता शिंदे गटामध्ये गेले, त्याच्यानंतर पहिले शिवसेनेत होते, त्याच्यानंतर शिंदे गटात गेले, आता परत राष्ट्रवादीत आले. त्याच्या कोल्ह्यांचा पहिला पक्ष कुठला होता? तो त्यांचं सेना असू त्यांना, परंतु त्याच्यानंतर त्यांनी काही दिवसच काम केलं तिथं, त्याच्यानंतर राष्ट्रवादीत आले. तुम्ही शिवसेनेचे ते पदाधिकारी होते, नंतर ते शरद पवारांसोबत येऊन खासदार झाले, त्याच्यानंतर ज्यावेळेस अजित पवारांची फाटाफूट झाली शपथविधीला गेले होते. हा गेले होते, परंतु त्यांना त्यांचे विचार पटले नाही आणि म्हणून ते शरद पवारांच्या पाठीमागं राहिले. त्यांची शरद पवारांची विचारधारणा चांगली आहे म्हणून त्या शरद पवारांच्या पाठीमागं ते राहिले आणि त्या माध्यमातून आता खासदारकीचं त्यांना उमेदवारी परत मिळालेली. पहिला खासदार होते, त्याच्यानंतर आता त्यांनाच पुन्हा अमोल कोल्हे पवारांनी उमेदवारी दिली. आता मला एक सांगा, प्रचंड महागाई वाढलेली आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांवर तुम्ही समाधानी आहेत का? अजिबात नाही, कारण साहेब कसं आहे, शेतकऱ्यांच्या मालाला अजिबात भावच नाही. कोणत्या भाव मालाला भाव आहे असं ठाम भाव अजिबात सरकारकडून नाही आहे. तुमच्याकडे मी परत येतो. आपल्यासोबत बाजार समितीचे संचालक आहेत. संचालकांना काय वाटतंय आपण जाणून घेऊया. काय सांगाल शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा? आम्ही तळे पाहुणे म्हणून आलोय. शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची? साकुरी. हवा कोणाची? साकुरी. मलाही सांगा, मला एक सांगा, विद्यमान खासदार निवडून आल्यावर मतदारसंघात फिरकत सुद्धा नाही अशी टीका पण होते. बघा साहेब, ज्या वेळेस लोकसभेची कामं असतात किंवा लोकसभेच्या माध्यमातून कामं असतात ती वरच्या पातळीवर असतात आणि खालच्या पातळीवर ग्रामपंचायत, भानगडीची पंचायत, समिती, जिल्हा परिषद हे जर खासदार कामं करत राहिला तर वरची कामं केंद्रातली कामं पंचायतीची नाही. जे जनता आपल्याला निवडून देते त्यांची सुखदुःख, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायला नको का? अहो ते मोठ्या कार्यक्रमांमध्ये या तालुक्यामध्ये फिरलेले आणि त्या विकासाच्या माझ्या गावामध्ये किती वेळा आले? आमच्या गावामध्ये 2 वेळा आले होते. निवडणूक लागले होते त्याच्या आधी? त्याच्या आधी आली होती. त्याच्या आधी आली होती. हां. आणि त्यांचा विकास कामाचा जो माध्यम आहे तो रोड, आमचा जो बायपास आहे खोडत ते मांजरवाडी अशा दृष्टीने सुद्धा त्यांच्या माध्यमातून निधी पडलेला आहे. त्याचप्रमाणे नारायणगाव ते खोडत ते डायरेक्ट शिरवली अशा पद्धतीनं तो जोड रस्ता अमोल कोल्हेंच्या माध्यमातून पडलेला आहे. राजकीय फाटाफूट आपण पाहतो, शिवसेनेची सुद्धा अशी म्हणजे दुसऱ्याचं काम करायची पाळी आलेली आहे. काय चाललंय सध्या राजकीय स्थितीमध्ये? तसं जर पाहिलं तर साहेब काय झालंय, लोकांचं म्हणजे मतदारांचं ना संपूर्ण ढिसाळ काम कसं व्हायबलेशन झालेलं आहे का? बाबा कोणाला कोणच्या पाठीमागं जावा पुढच्या लोकनेत्यांनी आज खरं वास्तव मतदारांचं किंवा सर्वसामान्य माणसांची अडचण करून ठेवलेली. नरेंद्र मोदी यांनी आपलं हिंदूंचं प्रभू रामाचं मंदिर बांधलेलं आहे, कसं वाटतं तुम्हाला? नाही, चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल आपलं दुमत नाही, परंतु त्या माध्यमातून त्यांचं सरकार पुन्हा आलं पाहिजे हे मात्र चुकीचं आहे. बेटी बढाओ बेटी पढाओ अशा योजना राबवल्या, PM किसान सन्मान सारखी योजना राबवली, शेतकऱ्यांना 4 पैसे त्यांच्या पत्रात पडतील असं नियोजन केलं, गोरगरीब कारागिरांना 4 पैसे मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. आमचं असं मत आहे साहेब, पंतप्रधानांनी ह्या बाकीच्या गोष्टी पाहण्यापेक्षा किंवा 2000 अमकतमक हे सर्वसामान्यांना देण्यापेक्षा खत, औषधं हे शेतकऱ्यांच्या ज्या खऱ्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर काही तोडगा काढून शेतकऱ्यांना जितका फायदा होईल खत, औषधामध्ये, बी बियाणामध्ये ह्या गोष्टी पंतप्रधानांनी त्याच्यावर नियोजन करावं. शरद पवार गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये होते, काही वर्ष कृषी मंत्री होते, त्यांच्या माध्यमातून शेतीमालाला आधारभूत किंमत मिळायला हवी होती. हां, त्यावेळेससुद्धा शरद पवारांनी कृषी मंत्री असताना लोकांच्या वीज माफक केली, वीज बिलं माफक, त्याचप्रमाणे जे कर्ज होती
ती कर्जमाफी केली, कांद्याची निर्यात त्यांनी चालू केली होती. त्यावेळेस कांद्याचा भाव त्यावेळेस चांगला मिळत होता. तरी पवार साहेबांना लोकांनी कांदे मारले. काय जनता ही किती जरी काही केलं, परंतु जनता ही दोन टप्प्यावर चालती. जे चांगला माणूस आहे ना त्याचे जास्त दिवस चालत नाही. आता मला तुम्ही सांगा, शरदचंद्रजी पवार साहेब त्यांचा संपूर्ण गट आज पवारसाहेबांकडून तसं जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये असा नेता नाही. या दृष्टीनं शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या भूमिकेने आणि पारदर्शक असं काम शरद पवारांचं इथे. पवारसाहेब चांगले नेते असतील आहेत, पण त्यांचे पुतणे त्यांना सोडून गेले. पवारांच्या पुतण्याचं असं म्हणणं होतं की आता मी कधी कामं करायची, तुम्ही काका कधी थांबणार आहे का नाही. मग काकाच्या माध्यमातून पवारसाहेब अजितदादांना भरपूर दिले ना मंत्रीपद. ज्यावेळेस उपमुख्यमंत्रीपद दिलंय, पर त्याच्यानंतर गृहमंत्रीपद, आता बरेच पदावर आहे. तुम्ही त्या पदावर असताना का काम करू शकत नाही? तुम्हाला निव्वळ शरद पवारांची जागा पाहिजे का, किंवा त्यांच्या लेवल त्यांची तोड तुम्हाला येणार आहे का, त्यांची विचारधारणा कोणची? शरद पवारांना तुम्ही होऊ शकत ना, मी होऊ शकत ना, अजित पवार होऊ शकत, परंतु त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली होती की बा पक्ष माझ्या ताब्यात द्या, मी कसा चालवतो एकदा बघा. शरद अजितदादांना हे जमणार नाही. काय तुम्हाला काय वाटतं? काकांनी थांबायला पाहिजे. तुम्ही काकांनी थांबायला पाहिजे होतं. अजित पवार ज्या पद्धतीनं आता तडफेने काम करत आहेत, काय कसं वाटतं तुम्हाला? नाही, तडफेने नाही, पण आता ते यांचाच आधार घेऊनच काम करतात. कोणाचा? शरद पवारांचा. सध्या आता अजित पवार शरद पवारांच्या सोबत नाहीत. नाही ना, नाही, सेपरेट येते, शिंदे गटात गेले ते. आता ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये आढळराव विरुद्ध कोल्हे असा सामना होईल, बाकी इतर काही उमेदवार असतील, पण खरी लढत ह्या दोघात होईल. होईल ना लढत, कोणाच्या टांगा पलटी होईल? नाही नाही, आढळरावांचे काही झाले, 15 वर्षे लोकांची संपर्क तुटला, त्याच्यामुळे आता यांचा कोल्ह्याचा संपर्क चांगला आहे. म्हणजे 15 वर्षानंतर आढळरावांनी जनतेशी संपर्क ठेवला नाही, कमी झाला त्यांचा संपर्क. कोल्हे साहेबांचा संपर्क आहे. हा, कोल्हे साहेबांचा होतो ना आतून मधून संपर्क. अजित पवार असं म्हणताय की अमोल कोल्हे मला भेटले, मला काय हे पेलवत नाही, मला खासदारकीचा राजीनामा द्यायचा आहे, मला हे नकोच, असं अजित पवार सांगतायत. कोण? अजित पवार? हो, त्यांना अजित कोल्हेंनी सांगितलं की मला खासदारकी नको, मला राजीनामा द्यायचा आहे. आता राजकारण करायचं, जनतेने निवडून दिलंय, तुम्ही जनतेसोबत राहायला नको? राहायला पाहिजे ना, जनतेसमोर राहायलाच पाहिजे. काय केंद्रामध्ये सत्ता कोणाची हवी? कोणाची केंद्रामध्ये सत्ता कोणाची पाहिजे? केंद्रामध्ये बीजेपीच सरकार येणार आहे, मी 100% सांगतो. काँग्रेसवाले अन्य पक्ष आहेत ना, एक केंद्रामध्ये येऊच शकत नाही. बीजेपीचं सरकार येणार आहे. काय केंद्र सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी? नाही ना, आम्हाला बाजार भाव व्यवस्थित भेटा, कापसाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, हा बाकी शेतीच्या याला माग, खताच्या गोळींची किमती झाला भरमसाट. हा, त्या 500-600 रुपयाला भेटणारी गोल 1000-1200-1500 रुपयापर्यंत गेली, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं हे आले. आणि निर्यातबंदी कधी उठू द्यात, कधी चालू करतात, शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे होते ना. आता शिवाजीराव आढळराव शिवसेनेमध्ये होते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना हा तिघांचा सपोर्ट असणार आहे, एक मोठी ताकद त्यांच्या पाठीशी आहे. चालेल, नाही असू द्या सपोर्ट, तरी पण लोकांची भावना आहे ना अमोल कोल्ह्यावरती. लोकांची अमोल कोल्ह्यावर? हा, अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकत नाही अशी टीका होते. फिरकत नाही, पण त्यात कधी कधी संपर्क होतो, ते भेटतात कधी कधी. म्हणजे कधी कधी संपर्क ठेवा, चांगली भाषण करा, आम्ही तुम्हाला निवडून देऊ. नाही, ते तर आहे, जनतेचे सुखदुःख द्यायची गरज नाही. त्यांना टाइम नसतो ना तसं, माझं ते त्यांचं क्षेत्र. टाइम नसलेल्या माणसाला निवडून द्यायचं का टाइम असलेल्या माणसाला निवडून? आता दादा राहिले तर उभे, तर बघू आता, मग त्यावेळेला प्रयत्न करू आपण. आपण पाहतोय लोकांच्या भावना ह्या अगदी ठरलेल्या असतात. डॉक्टर अमोल कोल्हे यांचं वकृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या संदर्भामध्ये लोकांच्या भावना आहेत. शिवाजीराव आढळराव जनतेसाठी जरी 24 तास उपलब्ध होत असले तरी असं शेतकरी बांधवांचं मत आहे. केंद्रामध्ये भाजपचं सरकार येईल, परंतु या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही धोरणात्मक करावं अशीही अपेक्षा आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, मांजरवाडी.